तर हाय सर्वांना, आता स्वागत आहे. मी रुपाली शिंदे तुमचं खूप सारं स्वागत करते. तर हा खूप दिवसाचा व्हिडिओ आहे, म्हणजे सोमवारचा आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपल्याकडे सोमवारचं व्हेज असतं, तर व्हेज बनवायचं होतं आज. आणि पहिल्या व्हेज असल्यानंतर आमच्या इथं चपात्याच असतात, चपात्या कराव्या लागतात. तर आज मला बनवायच्या होत्या चपात्या, त्याचे मग पीठ वगैरे मळते. तर पीठ वगैरे आणि चपात्या कधी कधी काय होतं, सकाळच्या पण शिल्लक असतात आणि संध्याकाळच्या पण थोडंसं पीठ मावं लागतं. मग सकाळच्या चपात्या कोणाला खावं लागतात? मग आम्ही काय करतो, मी काय करते, गरम चपाती तव्यावर गरम करते आणि खाते. तर आता इथं प्रिशा आहे बरं का, माझ्या शेजारी, म्हणून रेकॉर्डिंग करताना तिच्या बॅकग्राऊंडला तुम्हाला थोडासा आवाज येईल. तर पीठमध्ये आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं मी पाण्यात जास्त मळते, कारण कसं पाण्याने मळ ना आणि थोडंसं मुरून दिलं ना, तर पिठाच्या चपात्या एकदम छान मऊ लुसलुस येतात. तर आज बनवायचं होतं मुगाचं कालवण, मुगाचं मेदबूट. तर तुम्हाला तर माहिती सध्या तर आमचं काय चाललेलं आहे, मी झगडे चाललेले आहे. तर खूप म्हणजे वाईट वाटतं नाही का, आपण ज्याच्यासाठी घर सोडून आलो तेच कधी कधी असं वागतात, आपलं ऐकत नाही. तर ना मला ना सारखं तेच आठवतं आणि सारखं ना हे होऊन जातो. मी नाही कधी कधी निर्णय घेते तो चुकीचा वाटतो कधी कधी, पण असं घर सोडून जाणं योग्य आहे की नाही. तर मला वाईट वाटतं, एक प्रकारे असं नाही केलं पाहिजे, पण काय करणार, आपल्याला एखाद्या माणसाला सुधारण्यासाठी एवढं टोकाचा निर्णय घ्यावा लागत असेल तर खरंच म्हणजे हे चुकीचं आहे. असं मुलांना सोडून जायचं म्हणजे एक ही आईच नसते, पण करणार काय, आपल्या पुढच्या भविष्यासाठी हा निर्णय कधी कधी घेणं योग्य वाटतं. मला तरी असं वाटतं नाही योग्य आहे, पण हे माझं मुलींना आणि प्रेशा तुम्हाला तर माहिती लहानच आहे सध्या तरी, तर तिला पण आईची खूप गरज आहे. पण मलाच कळून काय म्हणजे हे नाही, समोरच्या व्यक्तीला पण तेवढंच पाहिजे, आपल्या मुलांना पण आईची गरज असते वगैरे. तर नंतर मग तुम्हाला तर सांगितलं होते की ते मी जेव्हा गेले बस स्टँडवरती कळंबुलीच्या, तर ते माझ्या पाठीच आले रिक्षाने, दुसऱ्या रिक्षाने, कारण एकमेव ठिकाण गावाला जायचं म्हटल्यानंतर ते आहे किंवा पनवेलचं बसस्थानक आहे. पण तिथं कसं पनवेलला लांब पडतं जरा, इथून कामोट्यापासून पनवेल थोडंसं लांब पडतं, पण म्हणून आणि मी मागच्या वेळेस ज्या वेळेस याला गेले होते मी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये, जेव्हा माझे पप्पा मला घ्यायला आले होते, तेव्हा मी सगळं म्हणजे हे करून ठेवलं होतं, नगरची बस किती वाजता आहे ती, काय ती, सर्व टायमिंग मला माहिती. पुढं चालून परत माझ्या सोबत ह्याच घटना घडणार आहेत, म्हणून ना मी सगळं याच्यात होते, नाही आता नको. आता आपण मुलींना घेऊन जाऊन पण बघितलं तरी काही हेच झालं नाही, म्हटलं आता हा निर्णय बघूया कितपत आपल्या म्हणजे काय बोलतात, एखादं गोष्ट करायची म्हटलं कितपत म्हणजे हे होते. तर मागच्या वेळेस तर माहिती तुम्हाला पोरीनं घेऊन गेले होते, पण काही उपयोगच झाला नाही. तरी हा निर्णय की कितपत काम करतो आहे ते बघायचं होतं मला. पण झाला ते लगेच आले घ्यायला, आता शूटिंग काढणं नाही झालं, कारण प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी पण दाखवणं योग्य नाही वाटत. तर त्याच्यामुळे भर पावसात जावं लागलं होतं, पाऊस होता सकाळचा. तुम्हाला माहिती मुंबईला सध्या रेड अलर्ट चालू आहे, खूप भयंकर पाऊस आहे. रायगडला तर एकदम माणसंच अडकले होते, जिकडं फिरायला पर्यटक स्थळावरती जे गेले होते तिकडं माणसंच अडकले होते. तर पुरांना पण शाळेला 2-3 दिवस सुट्ट्या होत्या, तर भरपूर पाऊस होता, एवढ्या पावसात गेले होते. मला माहिती आहे यांची कमजोरी कोणती आहे, मुलांना सोडून जायची, कारण की कोणत्याच वडिलांना नाही वाटत की मुलांना घेऊन जा, तुम्हाला जिथं जायचं तर मुलांना घेऊन जा. मुलांचा ताप नको आहे, काहीच नको आहे, जे ते टेन्शन आहे ते फक्त आईनेच घ्यायचं, मुलांचं पण सगळ्यांचं, त्यांचं मुतणं, त्यांचं सगळं 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 ते आईनेच करायचं, असं म्हणजे महाराष्ट्रातल्या माणसांचं असतं आहे. तर त्या आईने पण किती करायचं ना, त्यांना शाळेत सोडवायचं, त्यांना शाळेतून आणायचं, त्यांना खाऊपिऊ घालायचं, त्यांचं सगळं 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 करायचं. माणसांनी काही कामाला जायचं आणि कामावून यायचं, बसाने जेवायचं, एवढंच असतं का, नाही तसं नसतं. तर चला मी अशी बडबड करायचं, जेवढी बडबड मनातून भडास निघती तेवढं निघत राहीन. तर जाऊ द्या. तर आता इथं मी चपात्या वगैरे करते, तर चपात्या करायचं होतं आणि मुगाचं मेदगं केलं होतं. आणि मुगाचं मेदगं हे खूप दिवसानंतर घरातनं झालं, घरामध्ये बनवलं होतं. तुम्हाला माहिती आपल्या घरात चिकन असताना मुगाचं मेदगं बिदगं काय घरात आईनं माहिती पण नव्हती. या मुगाच्या मेदगं बोलते त्याला, मुगाच्या म्हणजे जे भिजवलेले मुगं असतात ना,
पण मी भिजवलेले नव्हते, डायरेक्ट असे कच्चे मूग मिक्सर कुकरला लावले होते. तर त्याला आमच्या नगर साईडला मेदग बोलतात बरं का, तुमच्याकडं काय बोलते सांगा आई. तर त्याला बोलल्या मुगाची आमटी, म्हटलं नाही आमटी नाही बोलत आई, त्याला आमच्या इकडं ना मुगाचं मेदग बोलते. आणि त्याच्यासोबत जर बाजरीची भाकरी असलेला, अरे वा लयच भारी लागते, प्रचंड मला तो खूप आवडते. आणि ना आमटी बनवायची हो, मला आमटी पण लई खावाटली होती. तर आता ही टमाट्याची चटणी पण बनवायची होती, कारण की मुगाचं मेदग तर एकटं कोणी खाणार नाही, त्याच्यामुळे मी बनवायला घेतलेली टमाट्याची चटणी. कारण व्हेज म्हटलं तर आमच्या घरात तोंड भाकडत होते जेवायला, म्हणजे आवडीने जेवतच नाही, पण जेवढं मला हे सर्व असलं ना जेवण मला खूप आवडीने जातं. आणि मी कधीच त्या व्हेज जेवणाला नावं ठेवत नाही, ते मी आवडीने खाते. तर आता इथं स्वयंपाक झाले की भांडे घासायची तयारी असते माझी, तर भांडे वगैरे घासते, कारण पसारा लगेच होतो किचनमध्ये. आणि माठ तर किचनमध्ये लगेच पसारा होतं, तर आता हे माठची आता तर अडचण व्हायला लागली. कारण की आपल्याला कसं असतं सांगू का, म्हणजे महाराष्ट्रात नाही, प्रत्येकाच्या घरात असेल की माहीत नाही, पण शक्यतो आपले जे महाराष्ट्रात सगळे मराठीत माणसं आहेत तुम्हाला माहिती, एखाद्या वस्तूचं म्हणजे उपयोग झाला ना, म्हणजे आता उन्हाळ्यात कसं माठाचा उपयोग होतो आणि पावसाळ्यात आणि हिवाळ्यात एवढं काही गरज वाटत नाही, कारण की हंड्यातलंच पाणी असं थंड होऊन जातं, तर त्याच्यामुळे आपल्याला त्याची गरज संपल्यावरून होऊन जाते. जसं की आई म्हटलेलं आता माठ नको आहे म्हटलं, पण म्हटलं राहू द्या, कारण की पाणी साठवून राहतं. आणि कसं पाणी कधी पावसाळ्यात येईलच असं नाही, कधी कधी पाईपलाईन फुटते काय होते, त्याच्यामुळे आपलं तीन हंडे, तसं पण आम्ही रोज दोनच हंडे भरून ठेवतो, जास्त नाही भरून ठेवत. तर आता तिथं प्रिशाची प्रांजलची मस्ती चाललेली आहे. तर आजचं जेवणाचं मेनू आहे टोमॅटोची चटणी, मुगाचं मेदगं आणि आंब्रस. चला या जेवायला सर्वांनी, बाय बाय.